पनवेल आणि नवी मुंबईच्या ताज्या घडामोडींसाठी मल्हार टीव्ही न्यूज सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन दाबून रहा अपडेट. श्री रामशेठ ठाकूर सामाजिक विकास मंडळ आणि भारतीय जनता पक्ष यांच्या वतीने दरवर्षीप्रमाणे यंदाही मोफत वह्यावाटप उपक्रम हाती घेण्यात आलाय. या सेवाभावी उपक्रमाचा शुभारंभ मंगळवारी कवाड विभागातून सुरू करण्यात आला. येथील गरजू विद्यार्थ्यांना मान्यवरांच्या हस्ते मोफत वह्यावाटप करण्यात आले. गव्हाण कोपर आणि शिवाजीनगर मोफत वह्यावाटपाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. यावेळी माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्यासह मान्यवर उपस्थित होते. विविध सामाजिक उपक्रम राबविणाऱ्या श्री रामशेठ ठाकूर सामाजिक विकास मंडळाच्या वतीने गेल्या 22 वर्षांपासून गरजू विद्यार्थ्यांना मोफत वह्यावाटपाचा कार्यक्रम शैक्षणिक वर्ष सुरू होताच हाती घेण्यात येतो. यंदाच्या वर्षातील या कार्यक्रमाची सुरुवात गव्हाण विभागातून करण्यात आली. गव्हाण येथील ग्रामपंचायत कार्यालयात तसेच शिवाजीनगर आणि कोपर मधील शाळांमध्ये मान्यवरांच्या हस्ते वह्यावाटप करण्यात आले. यावेळी भाजपचे जिल्हा प्रवक्ते वाटी देशमुख, पनवेल तालुकाध्यक्ष अरुण शेडभगत, पंचायत समिती सदस्य रत्नप्रभा घरत, वाहतूक संघटनेचे जिल्हा उपाध्यक्ष हेमंत ठाकूर, भाजपा उल्वेनोड 1 चे अध्यक्ष मदन पाटील, भाजपा उल्वेनोड 2 चे अध्यक्ष विजय खरत, तालुका चिटणीस जयवंत देशमुख, अनंत ठाकूर, कोळी समाज अध्यक्ष विश्वनाथ कोळी, वामनशेठ म्हात्रे, कैलास कोळी, ग्रामपंचायत सदस्य किरण देशमुख, सदस्य स्नेहलता ठाकूर, माजी सरपंच हौसाबाई कोळी, दमयंती कोळी, महादेव कोळी, कैलास देशमुख यांच्यासह पदाधिकारी, कार्यकर्ते आणि मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते. शिवाजीनगरच्या जिल्हा परिषद शाळेत येणं गरजेचं आहे. पालकांच्या मीटिंग झाल्या, या मुलांना जे जे पाहिजे ते दिलं. इंग्रजी आता तुम्ही थोडं बहुत त्यांच्याकडे शिकून द्या स्विमिंग पूलमध्ये, तर तशा प्रकारे केलं तर नक्कीच मुलांच्यामध्ये गोडी वाढून खेळण्याकरता जे साहित्य लागेल, खेळाचं साहित्यसुद्धा तुम्हाला पाहिजे तर त्याची लिस्ट बनवून द्या. ते आम्ही तुम्हाला आणून देऊ. म्हणजे मुलांच्या दृष्टीनं त्यांना नुसता अभ्यास एका अभ्यास न करताना चौथी वर्षाच्या मुलांना खेळायचं पाहिजे आहे. तुम्हाला अंगणवाडीला काही खेळणे पाहिजे असतील, सायकल हे ते दिलेले आहे ना, ते तुम्हाला काही कमी पडतात नाही. माझ्याकडनं दिलेलं आहे, चांगली गोष्ट आहे. आणखीन काय कमी पडलं तर तेही आपण देऊ. पण विद्यार्थी संख्या ही आता 2-4 नर आता प्रत्येक वर्गात कमी ती 15-20 मुलं तरी असली पाहिजे. आणि त्या दृष्टीनं आणि त्यांच्या दृष्टीने या पालकांची जागृती करणं जास्त महत्त्वाचं आहे.